आपला रस्ता अडवून ठेवलाय या पक्षांनी, पुढे जात नाहीत. तर नमस्कार मंडळी, मी अनाय कोली पुन्हा एकदा तुम्हाला स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल वन कंजेकर वरती. तर आता स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून आम्ही आलेलो इकडे जंगल सफारी करायला आणि लायन बघायला. आणि बघ, लायन मला भिरून कुठे बसलाय. घाबरलाय ना, त्याला माहिती आहे अनायने दोन दोन टायगरला मारलेत म्हणून तो वरच लावून बसलाय ना. आणि त्याचे बघ बाकीचे मित्र पण सोबत घेऊन आलाय. बापरे, तो वाघ बघ तुला कसा बघतोय जंगलातून ना. हा हिरण बघ बाबा, आणि ते बघ डक वगैरे, पॅरट वगैरे, मोर पण आहे आणि मंकी पण आहेत. बापरे, हा चालेल चालेल. तर आता आतमध्ये जाऊया ना. हा स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथनं बस पकडून आता आम्ही आलो लायन जंगल सफारी मध्ये. आणि इकडे उमा आहे. मग जंगल सफारी बद्दल काय सांगणार, काय तिकीट पडलंय आपल्याला? 100 रुपये. 100 रुपये पर हेड. आणि हा तिकीट पण त्याच साईड वरनं बुकिंग करता येईल ना आपल्याला. स्टॅच्यू ऑफ युनिटीचं तिकीट बुक करत आहे तिथनंच, हा पण तिकीट तेव्हाच बुक करायचं ना. हा, आणि आता आपण एंट्री करतोय जंगल सफारी मध्ये. प्रत्येक ठिकाणाला, प्रत्येक पॉइंटला जाण्याला आपल्याला बस भेटतात. त्या पण बस पण त्या आपल्या तिकीटमध्येच इन्क्लूड असतात ना सर्व. काही एक्स्ट्रा फी भरायची गरज नाही, फक्त जिथे जिथे जात आहे तिथे एंट्री फी भरावी लागते तुम्हाला. काय आहे बघ. वा मस्त ना. चल वा, चावेला नाही. अस्वल बघितलास ना, आता रिअल वाला वाघ दाखवू तुला. हो दाखव दाखव. हा तो घाबरणार नाही ना तुला. मी तर नाही घाबरणार, मी तर टायगर मध्ये घाबरते. हा तेच, तो टायगर नाही घाबरणार ना तुला. हा चल बघूया. हा बघ वाघ घाबरलाय ना तुला बघून. अलेट टुरॅको पक्षी आहे. तू बघ झोपलाय आणि चाव चाव च्युइंगम खातो. काय भारी वाटतो ना, पपया खातोय. हा ए आमचा पपया नको खाऊ मम्मा, भाजी कशाची बनवेल मग पपयाची. कच्ची पपयाची बनेल, तो पिकलेला खाते. चला पक्षी वगैरे बघून केली आतमध्ये एंट्री. आणि लायन बस पॉइंट आहे. आता इथनं एक बस येणार ती आपल्याला आतमध्ये जंगलमध्ये फिरवणार आहे ना. चल जाऊया आता. आणि जिराफ, चल 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 चल, आली आपली गाडी आली. रायनो देखो रायनो, गेंडा गेंडा. कितने साल का ये? 16 साल. और कितना वजन है? 24 किलो चा रायनो. कितनी मोटा है वो? आपने उठाया था? ऐसे कैसे दिखाया था? खड्डे में भी है. अरे बाप रे, देख ए रायनो. ओए उसका अलार्म भी बजा है फिर भी उठ रहा नहीं है. रायनो अलार्म झाला, उठ. का नाम क्या है आपको, कैसे पता ये 2400 किलो के? वो सब ट्रेनिंग देते हैं. अच्छा अच्छा, ये कहाँ से लाए? अच्छा, सब आपको जानकारी दी है. वो क्या खाता है सब? क्या खाता, क्या है ये? शेडी और घास फूस खाता है. अच्छा, घास फूस खाता है. हाँ, अगर ये मगरमच्छ के साथ भी रहता है ना? नहीं, वो हिप्पो आता है. ये गेंडा है. हाँ गेंडा है. उसके सर के ऊपर क्या है? आगे हॉर्न है ना उसका. वो बचता है क्या हॉर्न? हर्बीवरस एनिमल. हर्बीवरस मतलब घास फूस खाने वाले आने. अरे क्या गाड़ी चलत है यार. एक बार गाड़ी चेंज होगी, यहाँ पे ओपन बोर्ड है, उसके बाद आगे 3 नंबर बस स्टॉप से वापस मिलेगी. ओके ओके. अनया आ बघ, अनया ये बघ, ये बघ कुठे बसले. हे बघ, हाय पॅरट. चिमणी बघ, चिमणी. पॅरट तर भरपूर आहेत ना. आणि एक सकाळचा जो फील होतो ना, जो पक्ष्यांचा आवाज येतो तसा झालाय ना. मस्त वाटतं एकदम. हे फ्लॅमिंगो आहे का मामा? हे बघ कसे हंटिंग करतात, मासे खातात. आणि या बाजूला सफेद मोर. चू ए रिअल आहे वो. रिअल वाला आहे. अरे बाप रे, आणि तुला भेटायला आलाय. लांब रा लांब रा लांब रा.
राम राम। आपला रस्ता अडवून ठेवलाय या पक्ष्यांनी, पुढे जात नाहीत। अटॅक कर रहे हो। अरे रस्ता रोक के खड़ा है यार ये। नहीं काटा शिव चावते तू चावलं बघ आईला ते। चल चल मागे जा मागे जा। अकेले बंदेने रुका के रखा है सबको। आता एक सिक्युरिटी गार्ड आलाय त्याला काढायला। सब लोग अटैक करने वाले लगते हैं मिल के। सर्व त्याच्या हेल्पला आलेत ना, त्या पक्षीच्या हेल्पला आलेत। अनया बघ तुम्ही मारलं ना, तू नाही मारलंस ना? नाही कोणी नाही मारलं, ते असेच आपल्याला बघायला। उभ 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 उभ। चला आता स्ट्राईक संपली, पक्षी गेला। हा एकत्र आलेलं बघितलं त्याला वाचवायला। हा बघा हाच होता स्ट्राईक वरती। चला नाही डिअर बघ। चला चला गाडी आली। अनाया पक्षी बघितलंस, रायनो बघितलंस, डिअर वगैरे बघितलीस ना? आता मी तुला वाघ दाखवतो। चल काय आलो आता फिरून जंगल सफारी करून। आणि हा जो एरिया आहे ना ज्याच्यामध्ये भरपूर टायगर आहेत, इकडे बघताय तुम्ही बंगाल टायगर, व्हाईट टायगर दिसते। बापरे शिव झोपलाय, जा उठवता त्याला। एकदम कोपऱ्यामध्ये उन्हामध्ये का झोपलाय, इकडे बोलव त्याला। काय लेपड आहे अडीच वाजले, पावणे तीन वाजले। तो व्हाईट टायगर पण झोपलाय आणि हा पण झोपलाय। त्या बाजूला हायना आहे, हायना काय करते ते बघूया। हे हायना जागा आहे, सर्व झोपलेत। अजून एक लायन आहे तिकडे, तो बघूया। किती मोठा लायन, अरे बापरे झोपलाय ना। हे सर्व झोपलेले आहेत मला वाटते। लेपर्ड नाही दिसले तरी आपल्याला, कॅट दिसले ना, कॅट दिसले। वाघाची मावशी अनायची काकी। तर मंडळी जंगल सफारी वगैरे करून आलो आता आमच्या रूम मध्ये। आणि कोण आला याच टाइमला? हा तीन चार दे दो। पाणी का जग दे दो। हा दे दो, थँक्यू। पाणी का जग, हा पाणी का जग दे दो। दे दो ना अंदर। अच्छा मैं दे दो क्या? आप बोला पाणी का जग दे दो, मैं बोला दे दो, थँक्यू। तर जंगल सफारी वगैरे करून आलो आपण। आणि आपला जो रूम म्हणजे हॉटेल बी आर जी बजेट स्टे म्हणजे बजेटमध्येच आहे ना उमा? हा एकदम पॉश आहे ना। बाहेरचा पण तुम्ही बघितलं किती जागा आहे हॉटेलच्या बाहेर। आणि सकाळी नाश्ता पण आपण केला, तो पण एकदम भारी होता ना उमा? हा प्राईस मध्ये थोडा भारी होता कारण तो आपल्या पॅकेजमध्ये नाही आहे ना। पण रूम बघताय तुम्ही एकदम डिसेंट ना। आणि ए सी वगैरे काय नाही रूम मध्ये, नॉन ए सी आहे पण अशी थंडी आहे
बेकार थंडी आहे ना. हा बाहेरचा व्ह्यू पण मस्त आहे. त्याच्या आधी तुम्हाला टी व्ही वगैरे दाखवतो. हा मिरर आहे आणि टॉयलेट बाथरूम पण साफ सुथरे आहे. तिकडे बघताय आणि व्ह्यू बघताय, एकदम जंगलाचा व्ह्यू आहे. संपूर्ण जंगलच जंगल आहे इकडे. हा हिरण वगैरे दिसेल मला वाटतंय. तर जंगल सफारीमध्ये एवढे हिरण दिसल्या, एवढे जिराब दिसले आणि मजा आली. म्हणजे वाघ वगैरे नाही दिसला, तीन तीन वाघ आहेत तिकडे. सिंगल टायगर, लायन आणि लेपर्ड, पण एक पण आपल्या जवळ नाही आला. मस्तपैकी झोपून गेले होते. पण हा जिराब बघितला आम्ही आणि नंतर तो हिप्पो पण बघितला. दोन दोन किती मोठे मोठे हिप्पो होते. आणि त्याच्यानंतर जो आपल्या पक्षीने स्ट्राईक केला मध्येच आमच्या ब्रिजवरती मध्येच उभं हा येऊन उभं राहिला. ते खूप जरा घाबरण्यासारखं होता. पण लोकांनी तिकडे गार्डला वगैरे बोलवला आणि त्याला सेफली तिथून म्हणजे पाठवला. पण बाकीचे पक्षी एकदम अग्रेसिव्ह झाले होते ना आपल्यावरती अटॅक करायला. हा थांब ना, व्हिडिओ संपल्यावर ये ना. हा पाणी घेऊन आलं असेल. व्हिडिओ खतम होणे की बाद आव ना. थँक्यू. पाणी पण आलंय. हा आरो वॉटर आहे. आणि 4 वाजलेत आता, थोडा आराम करणार आणि संध्याकाळी परत आपण लेझर शो साठी जाणार आहोत ना. आणि आणखी ग्लो गार्डन आहे तोही बघण्यासाठी जाणार आहोत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जंगल सफारीचा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हाय करते हाय. व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि गुजरात स्टॅच्यूला येत आहे तर या हा हॉटेल आवडला असेल तर त्याचीही साईट मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते तिथेही तुम्ही जाऊन खूप आधी बुकिंग करा, कारण हा हॉटेल नेहमी फुल असतो ना विकेंडला. लवकरात लवकर बुकिंग करशाल तर करा, प्री बुकिंग करा. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून.